आज जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये यशाची खात्री नसते तेव्हा ते दंगा करायचा असे जातीय विष पेरायचा प्रयत्न करत असतात आणि त्यातून त्यांना आत्तापर्यंत फायदा मिळाला आहे, पण याच्या पुढे आता मिळणार नाही. लोकांना त्यांची ही अटकल लक्षात आलेली आहे. महाविकास आघाडीची ताकद कसबा निवडणुकीत पण दिसली आणि महाविकास आघाडीची येणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आणि सर्व राजकीय आंदोलनामध्ये दिसेल. त्यामुळं आता शिंदे फडणवीस सरकारला इतर निवडणुकाही घेता येणार नाहीत, त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारी करता येणार नाही, आमदारांची यादी मंजूर करून घेता येणार नाही आणि महाराष्ट्राच्या शिक्षण अत्यंत दुर्दैवी दुर्दैवी हा कालखंड चाललेला आहे. चव्हाणचा मुंदील एक बार बता दीजिए. रमजान ने तारी थी, तीनों पार्टी के नेता है और बड़े नेता है, लोग क्या संदेश देना चाहते हैं यहाँ पर? बात सियासत की हुई, तारी छोड़ देखिए. ये रोज़े इफ्तार के अवसर पर रमज़ान की मुबारकबाद देने में हर साल यहाँ आता हूँ. हमारे भाई मोहम्मद नसीम खान साहब हमें यहाँ पे न्योता देते हैं, दावत देते हैं और महाविकास आघाड़ी के सभी दलों के अग्रिम नेता जो भी यहाँ पे मौजूद थे, मुंबई में थे, वो सब आए थे. और ये खैर आज ये सियासत करने का दिन नहीं है, ये भाईचारे का दिन है, लेकिन इससे एक संदेशा भी जाता है, पैगाम जाता है कि महाविकास आघाड़ी मजबूती से साथ में खड़ी है. कर्नाटक के जे मुख्यमंत्री त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे. जी महात्मा ज्योतिबा फुले योजना आहे त्या ठिकाणी लागू करण्यात येऊ नये. 865 गावांचा हा प्रश्न आहे आणि जर असं असेल तर आम्हाला पुन्हा चिघळे असं थेट इशारा कुणाला महात्मा फुले योजने अंतर्गत मदत द्यायची हा महाराष्ट्र सरकारचा प्रश्न आहे. जर आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच आज असणाऱ्या सीमा भागातल्या नागरिकांच्या अन्याय करायचा असेल तर महाराष्ट्रातली जनता आणि कर्नाटकची तिथली सीमा भागातली जनता सहन करणार नाही. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अधिकार आहे की आम्ही आमच्या बांधवांच्या करता ही सवलत देऊ इच्छितो. हा वाद अजून अंतिम पदे सुटलेला नाही. आमचा कर्नाटकमधल्या सीमा भागातल्या गावांच्यावर अधिकार आहे, आम्हाला न्याय हक्क आहे. हा ही गोष्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. जोपर्यंत त्यांचा अंतिम फैसला होत नाही तोपर्यंत त्यावरचा अधिकार आम्ही सोडणार नाही. मी काय त्यांचं ऐकलेलं नाही, ते वैयक्तिक मी वादात जाणार नाही. आज महाराष्ट्रासमोर अनेक गंभीर आणि महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवल्याला महाराष्ट्र सरकारला संपूर्ण अपयश आलेलं आहे. मला तर त्या प्रश्नांच्यावर आपलं ध्यान केंद्रित केलं पाहिजे, लक्ष केंद्रित केलं पाहिजे. वैयक्तिक वादामध्ये मी पडणार नाही. अचानक रामनवमीच्या दिवशी दंगे फसाद करण्यात आले. आज जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला निवडणुकीमध्ये यशाची खात्री नसते तेव्हा ते दंगा करायचा असे जातीय विष पेरायचा प्रयत्न करत असतात आणि त्यातून त्यांना आत्तापर्यंत फायदा मिळाला आहे, पण याच्या पुढे आता मिळणार नाही. लोकांना त्यांची ही अटकल लक्षात आलेली आहे आणि आता या देशातली जनता धार्मिक आधारावर आपली शांती देणार नाही. ये कहा जा रहा है कि इफ्तार पार्टी के नाम पर जिस तरह से तमाम नेता इकट्ठा हो ये वोटों पर ये बहुत शर्मनाक बात है अगर ऐसी कोई बात करता है. ये इफ्तार की नसीम भाई की दावत को आज पहली बार नहीं हो रही है, ये हर साल होती है. नसीम भाई मेरे काबीना के एक मेंबर थे और ये भाईचारा बढ़ाने के लिए कोशिश कर रहे हैं. इसमें अगर कोई विपक्ष सियासत देखता है तो बहुत दुर्भाग्यपूर्ण बात है.